शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पवित नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। पक्षातील पदे नावासाठी न घेता जनसामान्यांची कामे करण्यासाठी घ्या, तुमच्या कामाची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली पाहिजे, अशा पद्धतीने पक्षात काम करा, असा कानमंत्र आमदार संग्राम जगताप यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची नियुक्ती माऊली सभागृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली। यावेळी आमदार जगताप बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाटचाल करत असून नवीन पदाधिकाऱ्यांनी कामाच्या माध्यमातून पक्षाचा नावलौकिक वाढवावा। संपत बारसकर यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या माध्यमातून कामाचा ठसा उमटविला आहे। शहर जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून ते ठसा उमटतील असेही जगताप म्हणाले आहेत। नगर अर्बन बँकेचा बँकिंग व्यवहार परवाना रिझर्व्ह बँकेने 4 ऑक्टोबर 2023 रोजी रद्द केला आहे। त्या दिवसापासून खात्यावर असलेली रक्कम ठेवीदारांना परत करण्यात येणार आहे। कमीत कमी वसुली केली तरी 400 कोटींची वसुली होणार आहे। 5 लाखांच्या पुढील ठेवी देण्यासाठी 175 कोटींची गरज आहे। आगामी काळात सर्व ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देऊ, असे आश्वासन बँकेचे व्यवसायिक गणेश गायकवाड यांनी दिले आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेता सुषमा अंधारे शनिवारी जिल्हा न्यायालयात वकील बांधवांशी संवाद साधण्यासाठी गेले होते। त्यांनी यापूर्वी देवदेवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असल्याने त्यांना न्यायालयात येण्यास विरोध करण्यात आला। शिवसेनेचे पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी त्यांच्यावर चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न केला। यावेळी न्यायालयात गोंधळ उडाला होता। दरम्यान न्यायालयात गोंधळ उडवूनही रात्री उशिरापर्यंत भिंगार कॅम्प पोलिसांना कोणतीही नोंद करण्यात आली नव्हती। अल्पवयीन मुलीवर तरुणाने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नईम उतना खान असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे। फिर्यादी अल्पवयीन मुलगी नगर शहरात राहत आहे। पीडित राहत असलेल्या खोलीत नईम खान यांनी वेळोवेळी पीडितेसोबत बळजबरीने अत्याचार केला। तिने दिलेल्या फिर्यादीवरून नईम खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। केडगावमधील अंबिकानगर बस स्टॉप ते पाचगोडवणे रस्त्याचे काम मागील 1.5 वर्षांपासून बंद होते। उद्योजक सचिन कोतकर यांना येथील स्थानिक रहिवाशांनी रस्त्याचे काम करण्याबाबत साकडे घातले। त्यांनी आमदार संग्राम जगताप यांना फोनवर संपर्क साधून रस्त्याचे काम सुरू करण्याची विनंती केली आणि लगेच ठेकेदाराने काम सुरू केल्याचा दावा कोतकर गटाकडून पाठवण्यात आलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते संभवत, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।